शुभप्रभात सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. आजची ही सुरुवात आपण बाप्पाच्या मुखदर्शनापासून केलेली आहे. तर बाप्पा, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये खूप सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ दे, हीच आज त्याच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा बाप्पा पूर्ण करू देत. तर चला, आता आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि बाप्पाच्या मुखदर्शनापासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. बाप्पाची सगळी पूजा, चहा वगैरे, सगळा नैवेद्य वगैरे सकाळचा दाखवून झालेला आहे. आता आरतीची वेळ झाली आहे. तर आजची सुरुवात आपण आरतीपासून करणार आहोत. तर आत्ता सगळेजण आरतीला येतील तर तो मी व्हिडिओ आज शूट करते आणि आपण छानशी सुरुवात करूया. आणि सगळे आरतीसाठी आलेले आहेत. तर असा व्हिडिओ नव्हता शूट केला म्हणून मी आज शूट करते. तर आत्ता आरतीची वेळ झाली आहे. आरती आज मम्मी घेणार आहे, माझी आई घेणार आहे. आता गणपती बाप्पाच्या दुपारच्या नैवेद्याचं ताट इथे मी रेडी केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पोळ्या, तर आज पुरणपोळी बनवली आहे बाप्पांसाठी. जी आहे इथे कुरडई आणि पापड आहे, भात आहे, आमटी आहे, सार म्हणतात याला, पोळ्यांसोबत जो बनवतात तो सार, आणि इथे गुळवणी. आमच्याकडे पोळी गुळवणीसोबत खातात. तर असं सगळं नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे. शूट काहीच करता नाही आलं कारण की लाईट गेली आहे. मी तुम्हाला दाखवते, बराच वेळ झाला आज लाईट गेलेली आहे. अंधार आहे सगळीकडे, बघू शकता तुम्ही. हे बघा, सगळीकडे अंधार आहे, लाईट गेली आणि आलीच नाही, त्याच्यामुळे घरात अंधार असल्यामुळे काहीच शूट नाही करता आलं रेसिपीचं. तर इथे नैवेद्य मी गणपती बाप्पाला दाखवलेलं आहे दुपारचा. आणि आज थोडी गडबड असणार आहे त्यामुळे आज आपण मोदक नाही बघणार, आपण उद्या मोदकांचा प्रकार बघणार आहोत. कारण आमच्या सोसायटीमध्ये आज गौरी बसते तर त्या गौरीची जी तयारी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मीही जेवायला आहे आमच्यासोबत. आणि या ठिकाणी गौरीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. साडी वगैरे घालून छान गौरीला रेडी करून घेणार आणि मग मी तुम्हाला दाखवते. ठिकाणी आज दिवसभर कुठलीच रेसिपी शूट नाही करायला मिळाली कारण की खूप गडबड होती आणि पाहुणे वगैरे पण होते त्यामुळे नाही शूट करायला मिळालं. तर आता इथे आज गौरी आलेल्या आहेत आणि गौरीला आज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात. तर त्यासाठी मी भाकरी केलेली आहे ज्वारीच्या आणि आई आता इथे शेपूची भाजी करणार आहे. तर ती मला तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून मी शेअर करते तुमच्यासोबत. आम्ही कशी शेपूची भाजी बनवतो तशी मी तुम्हाला दाखवते. तर आता याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत. त्याच्यानंतर एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे सोडून, आणि 4 हिरव्या ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काळ्या. आणि आपल्याला याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालता. आणि इथे आईने भाजी धुवून घेतलेली आहे 2 पाण्यांनी स्वच्छ, ते बघू शकता तुम्ही. ही शेपूची भाजी स्वच्छ कापून तिला 2 पाण्यांनी धुवून घेतलेली आहे. आता हे वाटून घेते मी. आणि या ठिकाणी मुगाची डाळ जी असते आपली तिने भिजत घातली होती 10-15 मिनटं आधी, भिजते ती लगेच. ही मुगाची डाळ पण आपल्याला भाजीमध्ये ॲड करायची आहे त्यामुळे भाजी खूप छान लागते मुगाच्या डाळीमुळे, त्यामुळे ती पण थोडीशी तुम्ही ॲड करा. आणि इथे
माझ्या भाकरी झालेल्या आहेत, ज्वारीच्या भाकरी बनवल्यात मी। आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल पण तापलं आहे। भाजी टाकणार आहे ती, फोडणीला काहीच नाही टाकलं तिने, डायरेक्ट तेलामध्ये भाजीच टाकलेली आहे। आता आईने हे जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणा मिरची आणि लसणाचं, मगाशी जे दाखवलं होतं ते, त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि हे जे वाटण आहे ते ती भाजीमध्ये आता ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे। अशी पण अशा प्रकारे एक भाजी बनवतात आणि एक अजून प्रकार आहे भाजीचा, ते पण मी तुम्हाला दाखवेन, मी जेव्हा करेन ना तेव्हा दाखवेन। आता हिने मुगाची डाळ घातलेली आहे, पण अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान लागते। समजा मिरची कापून जेव्हा आपण नेहमी घालतो भाजीला, मिरची आणि लसूण कापून घालतो आणि वरून भाजी शिजत आली की शेंगदाण्याचं कूट घालतो, पण त्यापेक्षा ही जी भाजी आहे ना ती खूप सुंदर लागते खायला अशा प्रकारची। तिला सगळा हा जो मसाला आहे तो व्यवस्थित लागला जातो सगळीकडे आणि मग त्या भाजीला वेगळीच टेस्ट येते। तर तुम्ही जर ट्राय केली नसेल अशी भाजी कधी, तर नक्की ट्राय करा, मला खात्री आहे की तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। तर आता हिला झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनटं छान शिजवून देऊया, म्हणजे भाजी पण शिजेल आणि जी मुगाची डाळ आहे ती पण शिजून जाईल। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया पहिल्यांदा, आपण चवीपुरतं मीठ घालूया। आता ही झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहे। आणि या ठिकाणी आज प्रसादाला मोतीचूरचे लाडू आणलेले आहेत, त्यामुळे आज काही जमलं नाही बनवायला काहीच, मोदक वगैरे। उद्या आपण मोदक बघणार आहोत उकडीचे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ जो आहे तो अजिबात मिस करू नका। आणि उद्या अजून एक स्पेशल दिवस आहे, तोसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। तर आज मोतीचूरचे लाडू आणलेले आहेत बाप्पांच्या प्रसादासाठी। ही भाजी बनवून झालेली आहे, मला आरती चालू होती तेव्हाच भाजी शिजली। हे बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशी किती, एक 10 ते 15 मिनटातच ही भाजी छान शिजून गेली आणि मस्त अशी थोडीशी ओलसर झालेली आहे। तर अशी भाजी भाकरीसोबत खूप छान लागते खायला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। गौरी ज्या आहेत इथे बसवलेले आहे आणि अशा प्रकारे तयार केलेलं आहे गौरीला छान, तुम्ही बघू शकता खूप सुंदर। आणि इथे आमचे मंडळाचे जे गणपती सोसायटीचे गणपती आहेत ते इथे सुद्धा आहे, ते कायमचं मंदिर आहे गणपतीचं सोसायटीच्या खाली। आणि या ठिकाणी आपण गौरीला जे आहे ते भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घेणार आहोत। आत्ता गौरीला आज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात आणि या ठिकाणी पाणी फिरून मी गौरीला हा भाजी भाकरीचा नैवेद्य आणि दही भात दाखवून घेतलेला आहे। ही मनी माऊ
रोज येते आमच्याकडे दूध पिण्यासाठी. पाळलेली वगैरे नाही आहे पण ती येते, मग मी तिला देते दूध, चपाती वगैरे काय असलं की देते. कारण की त्यांना बोलता येत नाही आणि मुकी जनावरं माणसांपेक्षा खूप चांगली असतात. एक वेळ माणसांना मदत नाही केली तरी चालेल, पण मुक्या प्राण्यांना नक्की करावी. त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही आणि मार्स, त्यामुळे ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मी तिला दूध देतेच. देते दोन्ही टाईम? हो येतेच, शक्यतो दोन्ही टाईम येतेच ती. गरम गरम चपाती असली तर गरम गरम चपाती देते, नाही तर मग दूध देते. मनी फिनिश. ए म्हणे, ए म्हणे, पिण्यात बिचारी गुंग आहे. ए म्हणे चालली मनी, आमची दूध पिलं की झालं तिचं काम, जाते लगेच. अरे बसली बसली बघा, दरवाज्यात बसली आमच्या, बसली आहे. थोडंसं ठेवलं आहे तिने, झालंय तिचं पोट भरून पिऊन. आपण घरामध्ये सुद्धा बाप्पांना निवेद्य दाखवून घेतलेलं आहे. इथे दही भात ठेवला आहे आणि इथे भाजी भाकरी, शेपूची भाजी आणि भाकर. आज गणपती बाप्पाला सुद्धा आपण हाच निवेद्य दाखवणार आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आजचा दिवसभराचा व्लॉग गणपती बाप्पासोबतचा तुम्हाला कसा वाटला मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे छान छान ब्लॉग तुम्हाला फेस्टिवल ब्लॉग पाहायला मिळतील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांसोबत नक्की शेअर करा, कमेंट करा भरपूर साऱ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर चला, बाप्पाच्या दर्शनावर आपण हा दिवस आज इथेच संपवतो आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर उद्या आपण पुन्हा एकदा, उद्या एक स्पेशल दिवस आहे तर मला तुमच्यासोबत शेअर करायचा, तर मी नक्की शेअर करेन. उद्या भेटूया एका नवीन दिवसासह बाप्पासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.